नमस्कार मित्रांनो, मी आहे नमन जैन आणि आज मी तुम्हाला शिकवणार आहे ग्रीटिंग कार्ड कसा बनवायचा। तर आपण असा मस्तपैकी एक छान आणि सोप्पा ग्रीटिंग कार्ड बनवणार आहोत, सगळ्यांना बनवता येईल हे। पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की कसा बनवायचा हा ग्रीटिंग कार्ड। तर अशा प्रकारे आपण ग्रीटिंग कार्ड बनवणार आहोत। तर यासाठी आपल्याला काय काय वस्तू लागतील ते एकदा नीट बघून घ्या। मी इकडे ग्लिटर पेन घेतलेले आहेत। तर तुम्ही काय असं कंपल्सरी नाही आहे की ग्लिटर पेनच घ्यायचे, तुम्ही साधे पेन किंवा स्केच पेन काही घेऊ शकता। मी फक्त इकडे ग्लिटर पेन वापरलेले आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ग्लू लागेल ग्रीटिंग कार्ड बनवायला, तर फेविकॉल ग्लू कोणत्याही कंपनीचा चालून जाईल। हां, आता हे सर्वात मेन म्हणजे हे तीन असे कागद। तर प्रत्येक जो कागद आहे तो स्क्वेअर शेपचा आहे आणि प्रत्येक कागदाला जी एका जी एक बाजू आहे ना ती 13 सेंटीमीटर किंवा 5 इंची बाजू आहे। तर या अंदाजाने 5 इंच किंवा 13 सेंटीमीटरचं असं एक कागद, असे 3 कागद बनवायचे आहेत आपल्याला। तर आता आपण सुरू करू कार्ड बनवायला। हा पहिला कागद घ्यायचा आणि त्याला असं रेक्टँगल फोल्ड करायचा, ठीक आहे। रेक्टँगल केल्यावर त्याला याला हँकरचिफ फोल्ड म्हणतात। काय? हँकरचिफ फोल्ड किंवा नॅपकिन फोल्ड। तर हे लक्षात घ्यायचं की आपण पहिल्या हा नॅपकिन फोल्ड केला। आता दुसऱ्या बाजूने परत रेक्टँगल आणि परत हँकरचिफ किंवा म्हणजे नॅपकिन फोल्ड। तर दोन्हीकडून आपण हे फोल्ड केलेले आहे। आता आपण पहिला ट्रायंगल फोल्ड करू। तर असा जो ट्रायंगल शेप असतो त्यात आपण फोल्ड करू। छान असा ट्रायंगल फोल्ड करायचा आणि मग दुसऱ्या बाजूने पण ट्रायंगल फोल्ड करायचा। एकदम नीट शार्प फोल्ड करा। तर अशा प्रकारे आपल्या पेपरवर 8 लाईन होतील, 1 2 3 4 5 6 7 8, आणि असे ट्रायंगल फॉर्म होतात। तर याची काळजी घ्या। आणि अजून एक तुम्हाला दुसऱ्या पेपरला पण तसंच करायचं आहे, तिन्ही पेपरला तसं करायचं आहे। आता मी तुम्हाला दुसरा पेपर दाखवतो। हा पहिले रेक्टँगल, मग हँकरचिफ किंवा नॅपकिन फोल्ड, मग दुसरा रेक्टँगल, हँकरचिफ फोल्ड, मग ट्रायंगल फोल्ड, मग हा दुसरा ट्रायंगल फोल्ड। अशा प्रकारे तिन्ही पेपर आपण तसं करूयात। काय घाई करू नका, आरामात करा। ठीक आहे। तर अशा प्रकारे आपले तिन्ही पेपर फोल्ड झालेले आहेत। तर हां, आता आपण चिटकवायचं आहे यांना। तर नीट बघा, हा आपला 3 नंबरचा पेपर आहे, हा 1 नंबरचा पेपर आहे आणि हा 2 नंबरचा पेपर आहे। तर हा जो 3 नंबरचा पेपर आहे आपण याला वरच्या बाजूला ग्लू लावू। असं हे बघा, ह्या जो पहिला जो वरचा भाग आहे असा त्याच्या 4 आणि बरोबर असं नीट ग्लू लावायचा आणि बरोबर एवढ्याच भागात जो दुसरा कागद आहे त्याला याच्यावर फिट करायचा। ठीक आहे। तर अशा प्रकारे आपण त्याला नीट फिट केलेला आहे। मागूनही तुम्ही बघा की मस्तपैकी असं फिट झालेलं आहे। तर हा जो तिसरा आहे, हा 3 नंबरचा कागद, तो या 2 नंबरच्या कागदच्या खाली गेलेला आहे। आता आपण 1 नंबरचा कागद घेऊ आणि त्याच्या मागच्या बाजूला ग्लू लावू। ठीक आहे। तर हा मागच्या बाजूला ग्लू लागलेला आहे आणि जो पहिला कागद आहे तो त्याचा जो वरचा भाग, त्याचा खालचा भाग
याच्या वरच्या भागावर येणार। तर अशा प्रकारे आपण हे तिन्ही कागद एकमेकांना जोडलेले आहेत। एकदा बघून घ्या, मागून असं दिसेल, मागून तिसरा कागद दुसऱ्याच्या वरती आणि पहिला कागद दुसऱ्याच्या खाली आणि याचं बरोबर उलटं आपल्याला हे पुढच्या बाजूला दिसून येईल। तर अशा प्रकारे आपण हे केलेलं आहे। एकदा परत फोल्ड्स नीट चेक करून घ्या। ठीक आहे, तर आधी आपण याला बेस्ट विशेस असं लिहू मित्रासाठी। छान असं तर याचे दोन मधले भाग आहेत, इकडे मी बेस्ट विशेस असं लिहिलेलं आहे आणि इकडे थोडंसं आपण डेकोरेट करू। हे बलून्स बनवलेत मी आणि इकडे अशी एक छोटीशी बर्थडे हॅट आणि आपण एक केक बनवू। तुम्हाला जे चित्र काढायचं असेल ते तुम्ही काढू शकता तुमच्या मित्रासाठी आणि मित्राचं नाव इकडे लिहू शकता। तर मी माझ्या मित्राचं नाव इकडे लिहितो, तुम्ही तुमच्या मित्राचं नाव लिहू शकता। तर अशा प्रकारे आपण हे इकडे मेन्शन केलेलं आहे। आता हा वरचा जो भाग आहे तिकडे आपण हॅपी बर्थडे लिहायचं, पण त्याआधी आपण ह्याचे फोल्ड्स नीट करून घेऊ। तर अशा प्रकारे हे जे फोल्ड आहेत याला आपण बाहेर फोल्ड केलेलं आहे। तर नीट बघून घ्या काय केलं आहे मी। हा जो कागद होता याचे हे जे दोन बाजू होते ही मधली रेष नीट बघा तुम्ही, याला आपण असं फोल्ड केलं आहे। ठीक आहे, आणि दोन्ही बाजूने तसं फोल्ड केलं आहे आपण आणि याला असं केलं। ठीक आहे, परत एकदा बघून घ्या, असं मागं चाललं आहे, या पेपरच्या ते मागं चाललं आहे। सो अशा प्रकारे आपला खालचा जो भाग आहे तो असा नीट झालेला आहे। आता जो मधला भाग आहे त्याला आत घ्यायचा आहे आपण। एकदा हे लाईन नीट बघून घ्या, हां असं नीट करा आणि त्याला मग आत आणा, बाहेर आणि आत। आणि जो तिसरा भाग आहे त्याला परत बाहेर। तर अशा प्रकारे ते जे खालचे दोन भाग झाले त्याच्या हा वरती तिसरा भाग होईल आणि ते असं उघडेल असं। ठीक आहे, म्हणजे हे गेलं मागे, हे आत येत आहे आणि हे परत मागे आणि इकडे आपण छान असं हॅपी बर्थडे लिहू। ठीक आहे, तर असं आपण वरती हॅपी बर्थडे लिहिलं आहे आणि असा आपला ग्रीटिंग कार्ड उघडणार आणि अशा प्रकारे आपला ग्रीटिंग कार्ड तयार झालेला आहे। तरी शेवटी एकदा परत तुम्ही फोल्ड्स बघून घ्या तुम्हाला नीट कळण्यासाठी। ह्याचा खालचा भाग आहे याला असं आपण आत टाकला आहे आणि जो मधला भाग आहे त्याला इकडे घेतो आपण आणि जसं तिसऱ्या भागाला घेतलं होतं तसंच वरच्या भागाला पण घेणार आपण आणि असा तो ग्रीटिंग कार्ड तयार होतो आणि मग तुम्ही तुमच्या मित्राला हे प्रेझेंट करू शकता। सो हे करण्यासाठी धन्यवाद आणि मला असं चांगलं वाटेल जर तुम्ही ह्या ग्रीटिंग कार्ड बनवाल आणि तुमच्या मित्राला दाखवाल। थँक्यू।